खरं तर नाशिककरांना गुलाबी वाटणारी थंडी आता कडाक्याची वाटू लागली आहे. नाशिकचं तापमान हे 10 अंशांवर येऊन पोहोचलंय. खरं तर या थंडीमध्ये अनेकांना उठू नये झोपूनच राहावं असं वाटतं. मात्र या सर्वांसाठी खरं तर या सगळ्या आजी ज्या आहेत ते एक चांगलं उदाहरण असं म्हणता येणार आहेत, चांगलं आदर्श असं म्हणता येणार आहेत. रोज पहाटे थंडीच्या दिवसांमध्ये कॉलेज रोडवरती या सर्व आजीबाईंचा हास्य क्लब भरतो आणि खरं तर त्या अशा प्रकारे या थंडीचा आनंद लुटताना बघायला मिळत आहे. आपण या आजींना विचारूयात, आजी काय सांगाल हास्य क्लब? सगळ्यात मला आधी सांगाल की तुमचं वय काय आहे आणि हास्य क्लब कधीपासून हास्य क्लब? माझं वय हे 80 पेक्षाही जास्त आहे आणि 10 पेक्षा जास्त म्हणजे सुमारे 15 वर्ष आम्ही इथे येतो आहोत. आणि म्हणजे रिटायरमेंट नंतर अत्यंत आनंदी लाईफ म्हणाल तर हे आमचं आहे. आम्ही सगळ्याजणी एखाद्या लहान मुलासारखं बागडणं म्हणतात ना तसं आहे. मस्त हसतो, गप्पा मारतो, कधी चहा प्यायला जातो, कोणाचे वाढदिवस करतो, अशा तऱ्हेने एक अतिशय आनंदी लाईफ. थंडी, नाशिकची थंडी आणि तुमचं हास्य क्लब. नाशिकची थंडी भरपूर, कितीही थंडी असली तरी आम्ही एकदम कान बीन बंद करून स्वेटर घालून अगदी येतोच. आणि आज रविवार असल्यामुळे आज उलट थोडी कमी संख्या, नाही तर आमची भरपूर संख्या आहे, 25 पुढे संख्या आहे. आणि खूप आनंदी जीवन आम्ही जगतोय. आणि आम्ही सगळ्यांना सांगतो की हसत राहा बस, बाकी सगळी दुःख बिख. तुम्ही काय सांगाल म्हणजे हास्याचे खरं अनेक फायदे हे बघायला मिळतात. थंडीच्या दिवसांमध्ये सगळं म्हणजे अनेक जण घरी थांबतात, झोपून राहतात, उठू नये असं वाटतं. मात्र त्या निमित्ताने आम्ही लवकर उठतो. इकडे सगळे व्यायाम होतात आमचे, त्यामुळे आम्हाला दिवसभर इतकं फ्रेश वाटतं. आणि रिटायर झाल्यानंतर मग आनंदी जीवन जगण्यासाठी आनंदी हास्य क्लबमध्ये खूप फायदे होतात आम्हाला. आणि एवढं कोरोना झाला तरी आम्हाला त्याचं काही जास्त जाणवलं नाही. आमच्या व्यायामामुळे आम्हाला खूप फायदे झालेले आहे. हो आजी, तुम्ही काय सांगाल, किती वर्षांपासून हास्य क्लब आहे? 22 वर्ष झाले हास्य क्लब चालू आहे. त्याच्यात आम्ही खूप आनंदी आहोत. आम्ही गेट टुगेदर करतो, आम्ही जेवण एकत्र करतो, आम्ही चहा प्यायला कोणाच्या वाढदिवसाला कशाला ट्रीपला जातो. आम्ही थंडीचे दिवस कसे एन्जॉय करतो? नाही वा, मला खूप छान वाटतं. आम्ही घरी झोपून राहत नाही, सगळ्याजणी जमतो, छान व्यायाम करतो आणि सगळं एकत्र येऊन हसतो. आणि आमच्या कित्येक भगिनी एकट्या एकट्या राहत आहेत, पण त्या आमच्यामध्ये मिक्स होऊन सगळं व्यवस्थित व्यायाम करून सगळ्या तंदुरुस्त आहेत. तुम्ही काय सांगाल म्हणजे खरं तर अनेकांना हा संदेश देखील तुम्ही देतात, जसं आजींनी सांगितलं की जे एकटे आहेत ते सुद्धा येत आहेत, त्यांचं दुःख विसरत आहेत. एकटं जरी असलं, किती दुःखी असलं तर तुम्ही हास्य क्लबमध्ये आला तर खूप आनंदी व्हाल, तब्येत चांगली राहील तुमची, मन मोकळं होईल, मैत्रिणी खूप मिळतात आणि मस्त फिरतो आम्ही. काही नाही, इथं वयाचा काही हे नाही आहे, सगळे मिक्स वयाचे आहेत. 80 पासून ते 55-52 अशा 42-40 वय आहे आम्हाला. हास्याचे कुठले कुठले प्रकार आहेत? नक्की हास्याचे खूप, डीप ब्रीदिंग हास्य आहे, रावण हास्य आहे, नंतर देव दानव मानव हास्य आहे, मोबाईल हास्य आहे, डॉल हास्य आहे, जॉगिंग हास्य आहे. आम्हाला करून कोण दाखवेल, कोणतरी दाखवा नाही, कुठले कुठले प्रकार सांगितले, मोबाईल हास्य हे हास्य पण हा आम्हाला दाखवणार, दाखवणार जरा. हा 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 बर, हा डॉल असते, चालेल चालेल, डॉल असते, हा हे डॉल असते, हे डॉल. कुठलं हास्य सांगितलं तुम्ही अजून आम्हाला? मोबाईल हास्य काय सांगितलं? कुठलं मोबाईल हास्य? तू कोण करत फिरत असं बोलतो? हॅलो, तू येते का? आपल्याला जायचंय बर का फिरायला, चहा प्यायला जायचंय, येते तू? आपण बघत आहोत खरं म्हणजे कसा हा पूर्ण एन्जॉय आहे. काय आजी म्हणजे पहाटे पहाटे उठतात आणि हास्य क्लब मध्ये हसण्याचा ते आनंद घेत आहेत. तसं बघितलं तर तुम्हाला जर निरोगी राहायचं असेल तर भरपूर हसा असं डॉक्टर देखील सांगतात. आणि तसंच हे चित्र जे आहे ते नाशिकमध्ये बघायला मिळत आहेत.
नाशिक मध्ये कडाक्याची थंडी पडलेत, मात्र या थंडीचा अशा प्रकारे अनेक जण आनंद लुटताना बघायला मिळत आहेत. कॅमेरामन मयूर बारगजेसह प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.